अहो मंडळी ही डिश बनवाल तर सगळेच गातील तुमचा गोडवा तर ना बनवत मंडळी पुरणपोळी आणि साजरा करूया पाडवा ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी तुम्हाला परफेक्ट कणिक मळायची असेल ना तर हे नक्की करा तर काय करायचं घ्यायचं घावाचं पीठ थोडासा मैदा हळद मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करत असं पीठ मळून घ्यायचंय आता वापरायचं दर्जेदार तेल ते म्हणजे इंजिन ब्रँडचं रिफाईन ग्राउंडनट ऑइल मस्त तेलाची धार सोडायची आणि चांगलं पीठ आपटून आपटून मळायचंय म्हणजे कणिक चांगली मळली जाते आता घ्यायचे चण्याची डाळ मस्त एक चमचा तेलाची धार सोडायची चांगलं चोळून घ्यायचं आणि पाणी उकडल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं डाळ मस्त शिजवून घ्यायची तुम्हाला गरगरी शिजवायची आहे आणि मग पाणी काढायचं त्याची तुम्ही कटाची आमटी बनवू शकता आता मस्त गोळ घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे ना आटवून घ्यायचं मग घालायची वेलची पावडर जायफळ आणि थंड झाल्यावरती खास 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 पाट्यावर वंटवरती वाटून घ्यायचं आहे कारण की बघाणा मंडळी काय दिसतंय पुरण एकदम मौसूद आता घ्यायचा कणकीचा गोळा मस्त त्याच्यामध्ये कॅव्हेटी करायची अशी पुरण भरायचा आहे आणि मस्त गोळा बंद करून घ्यायचा अशा प्रकारे आणि मग काय मंडळी मस्त पुरणपोळी लाटायला तयार आहे मस्त उलथी पालती करून लाटायची जेणेकरून सगळीकडे पुरण जातो आणि पुरणपोळी एक सारखी लागते काठ सडकायचे मस्त तेलाची झाड सोडायची आणि कवळी पोळीच उलटायची म्हणजे टम्मा अशी फुकते तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरणपोळी रेडी आहे मंडळी तर वाट कशाची बघताय मस्त ताटवाडा नैवेद्य दाखवा आणि खायला बसा